त्या तुम्हाला जेवढं येईल ना तेवढं तू बोल. अरे खूप काही केलं रे मी तुझ्यासाठी, पण तू दुरुपयोग केला सगळ्या गोष्टी. मला वाटायचं पूर्वी तुझं भलं व्हावं, चांगलं व्हावं, आधी तेच वाटतं प्रताप. पण नाही, तू ऐकला तुझी लायकी नाही काही करायची. झालं बोलून, झालं बोलून. आबासाहेब आता यानंतर एक खूप उपकार केले बापूसाहेब इनामदार. मी खूप काही करू शकतो. आज मी मनात आणलं ना तर तुझा शिवही घेऊ शकतो, पण नाही घेणं माझा जीव. अरे घेणार जीव, माझ्या दोन पोरांना हात धरून लावलं घरातून, घेणार बापूसाहेब इनामदार. तुला इतक्या सहजासहजी मी संपवणार नाही. तू संपलास तर ही संपत्ती माझ्या नावे कशी होईल? नाही, ही संपत्ती मी तुझ्या नावे करणार नाही. अच्छा, तरी मी स्वतः स्वतः काबाड कष्ट करून कमावलेली संपत्ती आहे. मी तुला अशी विकीला मिळवून देणार नाही. मला वाटत प्रताप याला मरण्याची भीती नाही वाटत. पण मरावं असं तरी कुठं वाटत त्याला? तेच म्हणतो ना मी. नाही पण मला हे कळत नाही हा बापूसाहेब कोणत्या लोकांवर एवढा जीव काऊन लावतो. मला नक्की याच्यावर शंका येते. याचा काही ना काही त्याची स्वार्थ दडून असत. अरे मूर्ख आहेस रे वासू काका, तू अगदी मूर्ख आहेस. अरे हा स्वार्थी नाही रे, पण काय आहे ना याला परक्या लोकांना खूपच आणि त्यासाठी आपल्या सख्या पोराला हा दूर करायला निघाला होता. पण याला माहित कुठं आहे की हा प्रताप इनामदार काय चीज आहे ते? बाबू साहेब आता मी तुम्हाला फक्त 4 दिवसाची मुहलत देतो. 4, या 4 दिवसात ही सगळी स्टेट माझ्या नावावर व्हायला पाहिजे. करणार नाही, नाही करणार. यानंतर मी तुझा काही ऐकून घेणार नाही. कोण चाललं नाही बाबूसाहेब इनामदार. What?
पण शाळा तो
बोलता तर मी काय सांगू? जे काही कोणी असेल मला लवकर सांग काय काय सांगतो त्याचे काय काय धंदे सांग मला. बाकी काही नाही, फक्त मी त्याची मैत्रीण आहे. माझ्याकडून कर्ज घेऊन गेला. कशासाठी? किती कर्ज मिळाला सांगू नसता? अरे बापरे, झाला 370,240. आजच्या वाद धरून सहित हो अति व्याज धरला. अति व्याज बरोबर. मला सांगा हा प्रताप इनामदार एवढे पैसे घेतो कशासाठी? साला लोकांच्या पैशावर मजा मारण्यासाठी, कोट्यावर जाण्यासाठी. एका गरीब बाईची एक रूप लुटून तो साठ सारखा फिरू लागला आहे. मुंबईवरून पोर्या न्यायच्या, विकायच्या, ऐश करायची, पैसे लुटायचे, सोडून द्यायचे. धंदा रोजचा धंदा काय मालक? हो हो, पण भाई मी काय म्हणतो, तू एवढी एवढी विचारते इतकू इतकू, मला वाटते तुझ्यासोबत काहीतरी लपला केला असेल. हो, त्याचा आणि माझं खूप प्रेम आहे एकमेकांवरती. प्रेम? प्रतापी रामदास प्रेम? अरे खड्ड्यात गेला तुझा प्रेम? शक्यच नाही. त्या माणसाच्या खंडात पडू नको. कोणत्या दिवशी का तुझा बरा वाईट करेल याचा काही नेम नाही भाई. असं का? ते तुम्हाला वाटते की माझा बरं वाईट करेल? बिलकुल करते. माझ्यावरून वाटते का तुम्हाला मी कमजोर आहे म्हणून? चेहऱ्यावरून वाटत नाही भाई, पण त्याच्याही याच्यावर जाऊ नको ती माझा. तो मोठा खराब खराब माणूस आहे, काम देण्याला गिधाड माणूस आहे. चल गुणगुण्या. हा मला हे माई ऐकत नाही आपण. चल बरं बरं चला. मला वाटलंच होत, मला वाटलंच होत प्रताप इनामदार. अरे त्यापेक्षा तो किती भयंकर नालायक खतरनाक माणूस आहेस ते. पण प्रताप इनामदार तुम्हाला ओळखलं नाही, तुम्हाला ओळखलं नाही मी कोण आहे ते. आता तू दाखवतच माझी पॉवर, मी कोण आहे ते. अरे आम्हाला सुद्धा तुझ्या सारखंच घरा बाहेर काढून दिलंय रे प्रताप दादा. काय? अरे ज्या घरात आमचं काही छंद नाही त्या घरात कशाला राहायचं? म्हणजे अरे अरे शिध्या, अरे ज्या घरावरती आमचा काहीच अधिकार नाही त्या घरात आम्ही राहायचं तरी कशाला? अरे अरे शिध्या, मी सुद्धा तुझ्या सारखाच आहे. अरे आबाणी, मला मला आपला मुलगा म्हणून आपल्या घरी ठेवलं. अरे आजपर्यंत मला आबाणी मानाने जगवलं. शिध्या, अरे शिध्या, मी सुद्धा तुझ्या सारखाच या आखरावरतीच राहण्याच्या लायकीचा आहे. मंगल दादा, या अकराव सुद्धा भाग्य लागतो रे.
अरे हे आकार तेवढंच पवित्र आहे जेवढं आबासाहेबांचं घर पवित्र आहे. मला कळतंय रे शिद्या साहेब. अरे शिद्या मी या अकरावरती सुद्धा तेवढ्याच आनंदात राहील जेवढं आबांच्या घरी होत. शिद्या फक्त दुःख एकाच गोष्टीचं वाटतंय, आबांचं प्रेम नाही मिळू शकत या अकरावर. नाही मिळू शकत. मीना ही आता कायमची चक्कर आला आधी. होय प्रताप साहेबांनी यांना घराबाहेर काढलं. आणि मीना अरे घर सोडून आल्यापासून एकदाही आबांना भेटायला आला माहिती. अरे रोज बसता उठता तुमची दोघांची फार आठवण करायची रे आबा. माझा शिद्या माझी मीना म्हणून रोज रोज बिचारे डोळ्यातून पाणी टाकायचे. मंगलदादा असं वाटायचं रे मला आबाला भेटावं असं वाटायचं. पण त्या राक्षसामुळं खरंच त्या राक्षसामुळं मला भेटायची इच्छा. अरे नाव घेऊ नको त्या राक्षसाचा. केलेल्या पापांची फळं त्याला एक ना एक दिवस भोगावीच लागतील. होय वहिनी तुमचं बरोबर आहे. पण ना सगळ्यात अगोदर त्या वासू काकाला कुठेतरी लावलं पाहिजे. जोपर्यंत त्याचं विल्हेवाट लावला नाही ना तोपर्यंत आपलं घर शांत नाही. आणि माझ्या वहिनी हा सगळा काळसण जो काही आहे ना तो वासू काकानेच रचलेला आहे. सानिध्यात राहून प्रताप साहेबांना बिघडलाय, राक्षस बनलाय. वाटलं का त्या दिवशी त्याला जीव घ्यावा. पण मीना आबाची शपथ घेतल्यामुळे तो वाचला. आधी त्या वासू काकाला धडा शिकवायला पाहिजे. अरे शिदे आपण उद्या गावी जाऊ आणि जर का मार्गात जर आळवा भेटला ना तो तर साले ते तिथंच हातपाय मोडून ठेवू. हे आबांना भेटू आपण. अरे तो साला वासू काका आबांच्या घराण्याची इज्जत अरे रस्त्यावर आणू पाहतोय. अगं मीना आणि हिद्या अरे मला तशी काही भूक नाही. पण मला माहित आहे आबाशिवाय ना बर. अगं मीना तू एक काम कर, तू वंदनाला घेऊन जा जेवण करायला. तुम्ही दोघं मिळून जेवण करा. आम्ही जाऊन येतो आबांना भेटून येतो. Thank you.
येणार नाही, येणार येणार नाही. मला मी सांगितलं होतं ना फक्त 4 दिवस आहे. अरे पडण्याची एवढी का घाई राहिली आहे यावर साहेब तुला? मी नाही दिलं साईन त्याच्यावरती. हो मारणारच आहे. अरे हा सण आहे साई, याला मी कशी साईन घ्यायची ते सांग. साईन देणार नाही तू. अरे देऊन टाकला फुकटची मग काय ले मरते. देऊन टाक. अरे देऊन टाका. देऊन टाक. साईन देऊन टाक. हो तसा देणारच नाही. अरे बाबा तुझा बाप माय हात मारून टाका. हो मारून टाका. म्हणजे रे करतात ते बाबा माझ्या कर माझ्या कर तू काय आपले हात धंदे करते. Yeah.
पूर्ण